दैनिक देशूच्या डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मागील 2 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळपास सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते इच्छुकांनी सुरू केली आहे. याच्यात शिवसेनेचा एक वेगळा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील साधारण 1.5 वर्षापासून पक्षाचे नेते खासदार संजय राऊत सतत नाशिक दौरे करत आहेत आणि प्रत्येक नाशिक दौऱ्यामध्ये ते भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे धक्का देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी वर्षाच्या सुरुवातीला 2021च्या सुरुवातीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल असो, माजी आमदार वसंत गीते असो, का आता काल परवाच्या माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांचा शिवसेना प्रवेश, याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस अमित घुगे आहे. आपण त्यांच्याशी याबाबत भारतीय जनता पक्षाच्याची भूमिका ऐकून घेऊ. अमित भाऊ, तुमचे देशूच्या डिजिटलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जसं तुम्ही मी बोललो, तुम्ही ऐकलं का भाऊ, आता हे शिवसेनेच्या असं राऊत साहेब येतात आणि एक प्रकारे भाजपाला धक्का देऊन जातात. म्हणजे अत्यंत 2 दिवसापूर्वीचं उदाहरण पाहिलं तर माजी महापौर दशरथ पाटलांच्या पुराचा प्रवेश झाला. काय म्हणणं याबाबत तुमचं? नाही, भारतीय जनता पार्टीला धक्का वगैरे असं काही नाही. भारतीय जनता पार्टीची संघटना या शहरामध्ये अत्यंत मजबूत आहे. या शहराचे 3ही आमदार हे भारतीय जनता पार्टीने पक्षाच्या ताकदीवर निवडून आलेले आहे. या शहराचे महापौर हे भाजपाचे आहेत. महापालिकेतले सगळे सत्तापदे हे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि या शहरातले जे 1200 बूथ आहे या बूथवर भारतीय जनता पार्टीची रचना, भारतीय जनता पार्टीचे सैनिक हे सक्षम आहेत. त्याच्यामुळं कुणाच्या जाण्याने पक्षाला धक्का वगैरे असा काही नसतो. भारतीय जनता पार्टी ही सतत कार्यकर्त्यांच्या बळावर, एकेकाळी 2 खासदार असलेला हा पक्ष आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 303 खासदार आपले त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाच भरभरून यश मिळेल. 100+ नारा आमचा यावेळेस 2022च्या निवडणुकीमध्ये असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, नेत्यांची तयारी चालू आहेत. त्यांचे नेते येत असतात त्याप्रमाणे आमचे पण नेते येतात. मान्य नितीन गडकरी साहेबांचा दौरा झाला, देवेंद्रजींचा दौरा झाला आहे. पुढल्या काळामध्ये पुन्हा एकदा सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, पंकजाताई असतील, देवेंद्रजी असतील, हे पुन्हा नाशिक शहरामध्ये येणारच आहेत विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. आणि नाशिकची जनता ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहील. आपल्यासोबत उपस्थित आहे शिवसेना नाशिक महानगरचे नेते, माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण. आप्पा, तुमचे देशूच्या डिजिटलमध्ये स्वागत आहे. आप्पा, जसं मी सांगितलं का हे सगळ्या गोष्टी जे चालू आहे त्याच्यात शिवसेनेच्या बाजूने तुमचं काय म्हणणं आहे थोडक्यात सांगा. आता शिवसेना तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीदवाक्य होतं का 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवरच शिवसेनेचं कामकाज चालू असतं. गेल्या 5 वर्ष आपण बघितलं असेल नाशिक महापालिकेत जो काही भाजपच्या ताब्यात या शहरातील जनतेने ताब्यात दिलं आणि जे काही कामकाज उभं राहिलं त्याच्यात इतका त्यांचं कामकाज, आज स्मार्ट सिटी असेल किंवा भूसंपादन असेल, भूसंपादनाच्या अनेक प्रकरणात गैरव्यवहार झालेले, भूसंपादनाचं श्रीखंड किती वरपता इतकं वरपलं का ते आता जीर्ण होण्याला आलेलं आहे, अशा पद्धतीने प्रचंड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकच्या जनतेने या ठिकाणी 100% परिवर्तन करण्याचं ठरवलेले आणि त्या दृष्टीने माननीय खासदार आमचे नेते संजयजी राऊत असतील, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी असतील, जिल्हा प्रमुख आप्पा करंजकर असतील, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ वरगुजर असेल, विरोधी पक्षनेते अजयजी बोरस्ते असतील, यांचं सर्व कामकाज हे माननीय आमदार उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पक्षाचं जोरात आणि जोमाने चालू आहे अशा पद्धती.